नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। कंटेनरच्या धक्क्याने एसटी बस चालक ठार, लासलगाव येथील घटना। कंटेनरने दिलेल्या धक्क्याने एसटी बस चालक ठार झाल्याची घटना लासलगाव बस स्थानक परिसरात घडली। लासलगाव आगाराची लासलगाव ते तुळजापूर ही MH143641 या क्रमांकाची एसटी बस आगारात प्रवेश करत असताना MHY4763 ने जोरात धक्का दिल्याने एसटी बस चालक SP निकम खाली उतरून पाहणी करत असताना कंटेनरने फरफडाट नेल्याने मृतदेहाचे तुकडे तुकडे झाले। बस चालक SP निकम हे नाशिक येथून लासलगाव येथे आल्यानंतर सकाळी बस स्थानकात आगाराचे व्यवस्थापक समर्थ शेळके व राजेंद्र दारके यांच्या बरोबर चहा घेतला। आगारातून बस स्थानकात रस्त्याने आत येत असताना बसला कंटेनरने धक्का दिला। त्यानंतर भरधाव वेगाने बस स्थानक ते गुंजाळ पेट्रोल पंपासमोर असलेल्या अमित नंदकुमार बिरार, सलीमभाई कलरवाले यांच्या दुकानांना धडक देत एका स्कूटीला धडक दिल्यानंतर कंटेनर थांबला। ही घटना समजताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले। पोंभुर्णा येथे झालेल्या दुसऱ्या घटनेत धान कापणीसाठी लागणाऱ्या विळा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दुचाकीस्वार बाप लेकीला अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव टँकरने धडक देऊन उडविले। या घटनेत मुलगी व वडील गंभीर जखमी झाले। वडकुली नाल्यातून अवैधरित्या वाळू चोरी करून वाळू वाहतूक करताना MH34BG2315 या क्रमांकाचे ट्रॅक्टर चालक लक्ष्मण नेवारे याने भरधाव ट्रॅक्टर चालवून चेक फुटाणे येथील राजू मेश्राम वय 38, मुलगी धनश्री मेश्राम वय 10 यांच्या दुचाकीला धडक दिली। यात दोघेही गंभीर जखमी झाले। पोंभुर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले। दोघांचेही पाय मोडल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले। प्रतिनिधी विजय ढमडेरे, कोंढापुरी। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।